पंच धावा जर विचार केला तर तीन षटकामध्ये फक्त 14 धावा जमा केल्या, मात्र चौथ्या षटकामध्ये भविष्याच्या 11 धावा जमा करते। आपण त्याच्यामध्ये बघितला दीपेश मालियाच्यातून बॅट मधून एक षटकार तर आणि एक सिंगल पाहायला मिळाला, तसे केदार यांनी एक चौकार मारला होता। चौकार आणि षटकाराच्या रूपाने संघाची धावसंख्या जर बघितली 10 फलकावर 25 धावा, संघानं चौथं षटक घेऊन येतो तो विवेक, पाचवे षटक कारण तिसरं षटक सुद्धा विवेकने आताला तर त्याच्यामध्ये फक्त एक धाव खर्च केली होती आणि एक फलंदा मात्र बाद केलं होतं, मात्र स्ट्राईकला येतो तो मात्र दीपेश। पॉइंटर आणि बालेज संघाचा संगणक यायचे, सूर्य एक चेंडू मात्र पंचांकडे दाद मागतो, मात्र दीपेश मालियाला परतावं लागेल ट्रॅव्हलिंग मध्ये। मात्र पाहायला मिळते विवेक शेलर याच्याकडनं धावसंख्या अजूनही स्थिर, धावपलकावर 25 धावा, अतिशय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते। भरपूर प्रेक्षक सामन्याचा आनंद घेताना, सर्व स्टँड आपण पाहतो भरलेले आहेत। पुढला चेंडू, सुरेख चेंडू आणि मात्र फलंदाजाला परतायला लागेल, त्रिफलाजित होते। तर बॉस होत आहे आणि सरळ एसीच्या हातामध्ये निर्धाव चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी। आता जर बघितलं तर आतापर्यंत 5 चेंडू टाकून झाले, एकही धाव खर्च केलेला नाही, त्याच्यामध्ये 2 फलंदाजांची त्यांनी बाद केलेला आहे। मागच्या सामन्यात मागच्या षटकाचा जर विचार केला त्या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती, एक धाव खर्च करून एक फलंदाज मात्र बाद केला होता। पुढला चेंडू विवेक शेलार याचा,
सुरेख चेंडू मात्र अतिशय